गुलबुआ। अजूनही बाहेर धोधो पाऊस कोसळत होता। दिव्या नावाची तरुणी गुरुजींकडे गुरुजींच्या गुहेत आश्रयाला थांबली होती। गुरुजींचा एक शिष्य तिला गुरुजींच्या त्या दिव्य वृक्षावर लटकलेल्या भूतांच्या गोष्टी सांगत होता। कशा प्रकारे गुरुजींनी एका भूताशी सामना करून त्यांच्यावर मात करून त्यांना दिव्य वृक्षावर लटकवून ठेवलं होतं। गुरुजीही तिथेच उभे राहून त्या दिव्य वृक्षाकडे पाहत त्यांचा शिष्य सांगत असलेल्या गोष्टी ऐकत होते। घाबरी घुबरी झालेली दिव्याही आता त्यां चांगलीच रुळली होती। ती आता बरीच शांत वाटत होती। तुम्ही गुरुजींच्या एवढ्या गोष्टी सांगितल्या, तर मग एक शेवटची गोष्ट मी सांगू, आमच्या गावात घडलेली। तसं गुरुजींनी तिच्याकडे वळून पाहिलं। गुरुजींच्या शिष्यांचीही नजर तिच्याकडे गेली। तुम्ही असे का पाहताय सगळे? आमच्या गावी खरंच अशी भयानक घटना घडली होती। सांग सांग तुझी गोष्ट, आम्हालाही ती ऐकायला आवडेल, गुरुजी त्यांच्या भारदस्त आवाजात म्हणाले। तशी दिव्या उठून उभी राहिली। इतका वेळ बसून राहून तिच्याही पायाला मुंग्या आल्या होत्या। तिने तिचे आखडलेले हात हलकेसे झटकून ते मोकळे केले। ऐका तर मग, आमच्या गावात काहीच वर्षांपूर्वी एक भयानक अशी घटना घडली। ही घटना मोजक्याच काही जणांना माहीत आहे। आमच्या गावात एक मोठं जुन्या काळातील घर आहे। ते एकदा शहरातील एका जोडप्याने विकत घेतलं। दिव्या गुहेतल्या गुहेत चालतच तिची गोष्ट सगळ्यांना सांगू लागली। संध्याकाळची वेळ होती। एक गाडी शहरातून लांबचा प्रवास करून त्या छोट्याशा गावात आली होती। ती गाडी थेट गावातील त्या घरासमोर येऊन थांबली। गाडीतून एक जोडपं बाहेर आलं। राधा आणि साहिल अशी त्यांची नावं। साहिलने गाडीच्या टपावर बांधलेली बॅग खाली काढली। गाडीत पाठच्या बाजूलाही बरंच सामान ठेवलं होतं। एक एक करून त्याने तेही खाली काढलं। त्यांनी त्या घरावर एक वेळ त्याची नजर फिरवली। बाहेरून ते घर कमी एक भूत बंगलाच वाटत होत। साहिलने चावी घेऊन दारावरचं कुलूप काढलं। त्याने घराचं दार जरासं जोर देत आत ढकललं। दाराच्या बिजागराला गंज पकडल्यामुळे दाराचा करकर असा भयानक आवाज आला। दार उघडल्याचा आवाज संपूर्ण घरात घुमला गेला। आत अंधार असल्याने त्या दोघांनी जरा सावधच घरात प्रवेश केला। दारात आतल्या बाजूलाच घरातील लाईटचं मुख्य स्विच होतं। साहिलने लगेच ते चालू केलं। घरात लाईट चालू झालेली पाहून राधाच्या जीवा जीव आला। घर वाटलं होतं त्याच्यापेक्षा आतून फारच मोठं वाटत होतं, पण ते बरेच वर्ष बंद असल्याने त्यांना घराच्या साफसफाईवर खूपच मेहनत घ्यावी लागणार होती। राधाचं लक्ष जमिनीकडे गेलं आणि ती तिथे पाहतच राहिली। जमिनीवर जमलेल्या धुळीच्या थरात काही पावलांचे ठसे उमटले होते। आश्चर्य म्हणजे ते फारच नवीन, आज किंवा कालचेच वाटत होते। त्यांच्या घरात असं न सांगता कोण आलं असेल? ते पावलांचे ठसे संपूर्ण घरात फिरले होते। एका ठिकाणी तर लादी पुसावी तशी त्या भागाची धूळ साफ केलेली दिसत होती। तिथून काहीतरी घसटत घेऊन गेल्याचेही निशाण दिसत होते, जसं की सोफा, कपाट किंवा तसंच काहीतरी। राधा त्या निशाणांचा पाठलाग करत पुढे पुढे जात होती। ए हॅलो, इथे तुझा दमलेला, इतका वेळ गाडी चालून थकलेला नवरा उभा आहे आणि तू तिथे धुळीत काय शोधते आहेस? ते निशाण आज किंवा कालचेच वाटत आहेत। इथे कोणीतरी नक्कीच येऊन गेलंय। इतक्यात साहिलचा फोन वाजला। हॅलो साहिल, अरे मी बोलतोय, तुम्ही पोहोचलात का तिथे? बरं बरं, तिथली साफसफाई वगैरे झाली आहे ना? मी कालच एका बाईला पाठवलं होतं, तिचा काल रात्रीपासून फोन स्विच ऑफ येतोय। नाही काका, साफसफाई तर नाही झाली, पण कोणी इथे आलेलं वाटतं। ही माणसं पण ना कशी कामचुकार असतात ते बघ। तिच्याकडे घराची मुद्दामून एक डुप्लिकेट चावी दिली होती, पण फसवलंच ना शेवटी। आता पूर्ण घराची साफसफाई झाल्याशिवाय मी तिला एक रुपयाही देणार नाही। जाऊ द्या हो काका, तिच्या पैशांचं मी बघतो, फक्त ती आली म्हणजे मिळवलं। एवढ्या दारावर ठकठक असा आवाज आला। काका, दारावर कोणीतरी आलंय, तीच असेल बहुधा। मी आता ठेवतो फोन, नंतर करेन आरामात। साहिलने दाराकडे पाहत दाराकडे बघण्याचा इशारा केला। राधा दाराजवळ गेली। तिने पाहिलं तर दारावर अतिशय सुंदर अशी मुलगी उभी होती। तुम्ही राधा मॅडम ना? हो, तू कोण?
आणि मला कशी ओळखतेस? नाही ओळखत नाही, जुन्या मालकांनी सांगितलं होतं तुम्ही येणार आहात म्हणून। तू काल देखील आलेलीस इथे? हो हो आलेली, पण रात्री उशिरा। साफसफाई करायला घेणारच होते, पण हे एवढं मोठं घर, त्यात रात्रीची वेळ आणि इथे मी एकटीच, म्हणून घाबरून लगेच बाहेर निघून गेले। ऐकलात का मॅडम, आणि तुम्ही उगाच टेन्शन घेत होता, साहिल म्हणाला। का काय झालं साहेब? काही नाही ग, त्यांच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊस तू। मला सांग तुझं नाव काय? माझं सुकेशनी। सुकेशनी, छान नाव आहे, पण तुझ्याकडे पाहिलं तर तू ही अशी कामं करणारी वाटत नाहीस। मॅडम, भूकी अशीच असते, काहीही करायला भाग पाडते। चला, रात्र व्हायच्या आधी साफसफाईला सुरुवात करते। एक काम करा, तुम्ही तुमचं सामान घेऊन या, तोपर्यंत मी वरची एक रूम छान तयार करून ठेवते। मग तुम्ही तिथे वरच आराम करा, आणि त्यावेळेत मी संपूर्ण घर साफ करून ठेवते। हो चालेल, असं म्हणत सगळेच कामाला लागले। सांगितल्याप्रमाणे सुकेशनीने वरची एक रूम या दोघांसाठी लगेच तयार करून दिली। रात्रीचे 7 वाजले होते। साहिल आणि राधावर आराम करत असताना सुकेशनीने संपूर्ण घराचा कायापालटच करून टाकला। त्या भूत बंगल्याचा आता सुंदर बंगला बनला होता। रात्री 8:30 वाजता सुकेशनी राधाच्या खोली बाहेर आली। तिने खोलीचं दार वाजवून काम झाल्याचं त्यांना सांगितलं। त्यांना तर हे ऐकून आश्चर्यच वाटलं। राधा जा, माझं पाकिट घेऊन ये, तुमचे कामाचे किती झाले ते सांगा। साहेब, आधीच्या मालकांनी दिले मला। दिले? ते तर नाही दिले म्हणत होते, तशी सुकेशनी जरा अवघडल्यासारखी वाटली, पण स्वतःला सावरत ती म्हणाली, विसरले असतील ते, जाऊ दे साहेब, एक विनंती होती। विनंती? बोल ना, अगदी मोकळेपणाने बोल। मला इथे काम मिळेल का? म्हणजे मी सगळं काही करेन, जेवण, भांडी, कपडे, लादी, सगळं काही। तुला कायमचं कामावर ठेवता येणार नाही, कारण आम्ही इथे थोडेच दिवस राहणार आहोत। तुझी थोडे दिवस काम करायची तयारी असेल तर सांग, पण उद्यापासून ये, आज दमली असशील ना? नाही साहेब, मला सवय आहे याची, परवानगी असेल तर मी आता जेवणाचं बघते, साहिलने हसतच याला होकार दर्शवला। सुकेशनी तिथून निघून गेली तसा साहिल मागे वळला। एवढा वेळ राधा हातात पाकिट घेऊन त्यांचं बोलणं रागाने ऐकत होती। तशी साहिलला त्याची चूक लक्षात आली आणि तो राधाची समजूत काढू लागला। त्यांनी शहरातून जे काही थोडंफार सामान आणलं होतं त्यात सुकेशनीने काही वेळातच सुंदर स्वयंपाक केला। जेवण वगैरे उरकल्यावर सुकेशनीने त्यांच्याकडे अजून एक विनंती केली, साहेब मला अंधाराची खूप भीती वाटते, त्यात आता यावेळी घरी जायचं, मी इथे झोपली तर चालेल ना तुम्हाला? साहिलने नकळत तिच्या खांद्यावर हात ठेवला। हो विचारतेस काय, उलट मीच तुला सांगणार होतो, तसा आता राधाला तिचा राग अनावर झाला। साहिल जरा वर येतोस, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे। तुझं काय चाललं होतं खाली आणि तिला घरात राहायची परवानगी देण्याआधी मला साधं विचारलंसही नाही? अगं अशी काय करतेस, एवढ्या रात्रीची ती कुठे जाणार होती? त्या दोघांची वर भांडणं चालू झाली होती आणि खाली सुकेशनी हॉलमध्ये एक चटई टाकून झोपली होती। दुसरा दिवस उजाडला। सुकेशनीने लवकर उठून तिचं सगळं काही आवरून घेतलं होतं आणि ती न्याहारीच्या तयारीला लागली होती। इथे साहिलची नजर सुकेशनीवर खिळून होती। राधा हे लांबूनच पाहत होती। राधाने मुद्दामूनच आज साहिलशी काहीही न बोलण्याचं ठरवलं, पण याचा साहिलला काहीच फरक पडत नव्हता। राधा घरात आहे की नाही कदाचित हेही त्याच्या लक्षात नव्हतं। संध्याकाळ झाली, साहिल स्वतःच्याच विचारांत बुडाला होता। याचाच फायदा घेत राधा वरच्या खोलीत गेली। तिने साहिलचा फोन घेतला आणि सरळ पूर्वीच्या घरमालकांना फोन केला। ती रागातच होती, तुमच्या त्या कामाला ठेवलेल्या मुलीची नजर चांगली वाटत नाही, पण यावर घरमालक जे काही बोलले ते अतिशय भयानक होतं। मुलगी? नाही हो, त्या तर 50-55 वर्षांच्या आहेत, त्यांचा अजूनही फोन स्विच ऑफच येतोय। राधा घरमालकांचं हे वाक्य ऐकून भानावर आली। ती धावतच खाली गेली। तिने पाहिलं तर साहिल त्या मोलकर्णीसोबत गप्पा मारत बसला होता। ती सरळ तिच्याजवळ गेली। तू कोण आहेस, खरं सांग। मी सुकेशनी, सांगितलं होतं ना काल? उलट उत्तर देतेस, घरमालकांनी तर वेगळ्याच बाईबद्दल मला सांगितलं, ती कुठे आहे? तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही आहे मॅडम, सुकेशनी नजर चोरतच बोलत होती। कळत नाही, आता बरोबर कळेल तुला, असं म्हणत राधाने तिचा हात पकडला आणि तिला खेचत बाहेर घेऊन जाऊ लागली।
तोच तिच्या हाताला झटका बसला। तशी ती जागेवरच थांबली। तिने पाहिलं तर सुकेशनीचा दुसरा हात साहिलने पकडला होता। ही इथून कुठेच जाणार नाही, त्याच्या डोळ्यात राग दिसत होता। त्याचं हे वाक्य ऐकून राधाही भडकली। जाणार नाही म्हणजे, असं म्हणत ती साहिलच्या हातातून राधाचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली। तो साहिलने जोरात तिच्या कानाखाली वाजवली। राधा जमिनीवर पडली। साहिल असं कसं वागू शकत होता? तिला आता तिचे अश्रू अनावर झाले होते। ती तिथेच बसून ढसाढसा रडू लागली। साहिल तिथून वरच्या खोलीत निघून गेला आणि सुकेशनी किचनमध्ये गेली। इथे राधा रडत असताना तिला तिथे अजून काहीतरी विचित्र असं जाणवलं। तिच्या नाकात हवेबरोबर कसला तरी घाणेरडा वास शिरला। असं वाटत होतं कोणीतरी प्राणी मरून पडला असावा। राधा उठली आणि तो दुर्गंध कुठून येतोय हे पाहू लागली। वास तळघरातून येत होता। तिला आठवलं, काल जेव्हा तिने घरात प्रवेश केला होता तेव्हा तिला जमिनीवर काहीतरी घसटत नेल्याच्या खुणा दिसल्या होत्या। त्या थेट तळघराच्या दिशेने गेल्या होत्या। राधाने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ती तळघरात गेली। तिथे तर अजूनच दुर्गंध येत होता। तिने नाकावर एक हात ठेवला आणि तळघराचं दार उघडलं। समोर पाहते तर काय, एका बाईचं तिथे प्रेत ठेवलं होतं। तिची अवस्था फार भयानक करून सोडली होती। तिचे दोन्ही डोळे फोडले होते, पोटावर मोठी जखम केली होती, गळा चिरला होता। राधाने लगेच तळघराचं दार बंद केलं। याचा अर्थ त्या बाईला या सुकेशनीनेच इथे मारून टाकलं होतं। राधा घाबरली होती। सुकेशनी दिसत होती त्यापेक्षा कितीतरी पट अधिक भयंकर होती। काय करावं, पोलिसांना फोन करावा? पण साहिल तो तिथे एकटा होता। जर तिने त्याला काही केलं तर? नाही, नको, आधी साहिलला घेऊन घराबाहेर पडायला हवं, मग पोलिसांना फोन करू, असं म्हणत राधा दबक्या पावलांनी वर त्यांच्या खोलीजवळ आली। ती दार उघडणार तोच तिला साहिलच्या बोलण्याचा आवाज आला। तुझे केस किती सुंदर आहेत ग, असं वाटतं सतत यांतून हात फिरवत राहावे। राधाने खोलीचं दार उघडलं। पाहते तर काय, साहिल सुकेशनीच्या केसांशी खेळत बसला होता। कधी तिचे केस विंचरत होता तर कधी ते स्वतःच्या गालांवरून फिरवत होता। राधा हे पाहतच राहिली। सुकेशनीने तिच्याकडे टोकं फिरवलं आणि राधाला पाहून तिच्या ओठांवर एक सैतानी हास्य झळकलं। राधा हे पाहून रडवेली झाली। तिच्या डोक्यात प्रचंड राग होता। ती तशीच खोली बाहेर गेली। पोलिसांना फोन करावा तर राधाच यात अडकली असती। घर तिच्या नावावर होतं आणि साहिलला पाहता तो सुकेशनी विरोधात काही बोलेल असं कुठेच दिसत नव्हतं। राधाकडे आता एकच पर्याय राहिला होता। तिने तिच्या भावाला फोन केला आणि त्याला तातडीने तिथे बोलावून घेतलं। सर्व तयारीनिशी तिचा भाऊ तिथे पोहोचला। तो या बाहेरच्या गोष्टी म्हणजेच भूतप्रेत यांचा जाणकार होता। घरात प्रवेश करताच त्याला नकारात्मक शक्तींची जाणीव होऊ लागली। त्याने कशाचाही विलंब न लावता घरात मधोमध धावण्याची तयारी सुरू केली आणि काही वेळातच जोर जोरात मंत्रजाप सुरू झाले। सुकेशनी पायऱ्यांवरून हळूहळू खाली येऊ लागली। तसा राधाचा भाऊ तिच्याकडे पाहू लागला। कोण आहेस तू आणि तू या राधाच्या आयुष्यात का आलीस? आधीच एका बाईचा उगाचच खून केलास आणि आता साहिलला स्वतःच्या जाळ्यात ओढलंस, का करत आहेस हे सगळं? तशी ती जोर जोरात हसू लागली। जेव्हा मी या घरात आली तेव्हाच मी या राधाला सांगितलं होतं, मॅडम भूक ही अशीच असते, काहीही करायला भाग पाडते। भूक? कसली भूक? तुझा आणि या साहिलचा काय संबंध? साहिल, असं म्हणत ती पुन्हा एकदा जोर जोरात हसू लागली। साहिल हा तर माझा एक प्यादा आहे तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा। माझ्याकडून तुला काय हवं आहे? पत्ता, अशा ठिकाणचा पत्ता जिथे गेल्यावर माझी भूक कायमची मिटेल। राधाचा भाऊही आता गोंधळून गेला। हे सगळं नेमकं काय चालू होतं त्यालाही कळेना। तू अशी सांगायची नाहीस, थांब दाखवतोस तुला माझी शक्ती, असं म्हणत मंत्रजाप करत तो हवनात काहीतरी टाकू लागला। राधाही त्याच्या भावाकडे बघतच राहिली। सुकेशनी तिथे जोर जोरात हसत होती।
तू माझं काहीही वाकडं करू शकत नाहीस। तू आधी तुझ्या हवनात बघ नेमकं काय टाकत आहेस ते। त्याने हवनात पाहिलं आणि तो धडपडून जागेवर उठूनच बसला। त्याने त्याच्या हातातील गळ्यातील रुद्राक्षांच्या माळा, दैवी कवच, दैवी धागे दोरे हे सगळे उतरवून आगीत टाकले होते। मोहिनी, हिच्याकडे मोहिनी जाळं आहे। मला हे शक्य होणार नाही, मला लवकरात लवकर गुरुजींची मदत घ्यावी लागेल। दिव्या सगळ्यांना गुहेत त्या मोहिनीची गोष्ट सांगत होती, पण त्यात गुरुजी कुठून आले या गोष्टीने गुरुजी आता जरा गंभीर झाले होते। ही गोष्ट खरी आहे? कुठे घडली ही गोष्ट? जर ही गोष्ट खरी असली तर माझ्या शिष्याला माझी गरज आहे तिथे। अहो अहो जरा थांबा, माझी गोष्ट अशी मध्येच थांबवू नका, सगळी मजाच निघून जाते मग, असं म्हणत दिव्या पुढे सांगू लागली। तर मी कुठे होते? हां, मोहिनी, हिच्याकडे मोहिनी जाळं आहे। मला हे शक्य होणार नाही, मला लवकरात लवकर गुरुजींची मदत घ्यावी लागेल, असं म्हणत राधाचा भाऊ जागेवरून उठला। राधाचा हात पकडत तो तिला घराबाहेर नेणार तोच दारावर साहिल उभा दिसला। साहिल, बरं झालं तू आलास, चल लवकर इथून, ही कोणी सामान्य बाई नाही, असं म्हणत राधा पुढे गेली। तोच साहिलने तिच्या परत एकदा कानाखाली मारली। राधाचा भाऊ धावत राधाकडे गेला। राधा, तो शुद्धीत नाही, तो या मोहिनी जाळ्यात अडकला आहे। तशी सुकेशनी पुढे आली, तिने राधाच्या भावाला पाठी हवनात ढकललं आणि राधाचा गळा पकडला। तुझ्याकडे आता जास्त वेळ नाही, मला तुझ्या गुरुजींचा पत्ता सांग, ती जागा जिथे त्यांचा दैवी वृक्ष आहे। नाही, मी नाही सांगणार, तुझा हेतू मला चांगला वाटत नाही, हे ऐकताच तिने राधाचा गळा अजून जोरात आवळला। राधाचा चेहरा लाल पडला होता। ठीक आहे, सांगतो मी, गुरुजी सध्या एका गुहेत वास्तव्याला आहेत, त्याच्याच बाजूला त्यांचा दैवी वृक्ष आहे, त्यांनी सर्व दुष्ट शक्तींना तिथेच कैद केलं आहे, पण हे जाणूनही तू त्यांचं काहीच वाकडं करू शकत नाहीस, हे ऐकताच सुकेशनीने राधाच्या गळ्यावर एकदा शेवटचा जोर दिला। राधाचा भाऊ जोरात ओरडला। सुकेशनी जोर जोरात हसू लागली। ती भुकेली होती, तिला या जगातील चांगली वाईट सगळी ताकद स्वतःच सामावून घ्यायची होती। तिने बाजूला टेबलावर फळांमध्ये ठेवलेला चाकू आपल्या हातात घेतला। तिने आपला एक हात गुरुजींच्या शिष्याच्या कपाळावर ठेवला। शरीरातून प्राण काढून टाकावा तशा त्याच्या शक्ती या सुकेशनीने किळंकृत केल्या आणि त्याच्या गळ्यावरून तो सुरा फिरवला। सुकेशनी भयंकर होती, शक्तीची भुकेली। तिने साहिलचाही सुरा खुपसून खून केला। तिने तिच्या पाठी या घटनेचा काहीच पुरावा ठेवला नाही। तू काय बोलतेस, कळते का तुला, जर सगळेच यात मरण पावले तर ही गोष्ट तुला कोणी सांगितली आणि ती सुकेशनी, तिला कोणी मारलं? मारलं? मी कुठे बोलले तिला मारलं? ती तर आजही जिवंत आहे। विषय उरला ही गोष्ट मला कळण्याचा, तर माझी ही गोष्ट मलाच माहीत असणार ना। सुकेशनी ही आता इथेच या गुहेत आहे, किंबहुना ती तुमच्या समोर उभी आहे। हे एकदाच गुरुजींचा राग अनावर झाला, ते त्यांची काठी जमिनीवर आपटणार तोच त्यांच्या लक्षात आलं त्यांची काठी ही दिव्याकडे होती। काही कळ्याच्या गुरुजींवर त्यांच्याच काठीचा एक जोरदार तडाखा पडला। गुरुजी काही अंतर दूर जाऊन पडले। मला माहीत होतं ही काठी हातात पकडण्यासाठीही तितकंच शक्तिशाली असावं लागतं, पण ही शक्ती मला तुमच्या शिष्याकडूनच मिळाली। मीच आहे ती सुकेशनी, या तुमच्या दिव्य वृक्षासाठी इथे दिव्या म्हणून आली। तुमची काठी मिळाली, तुमचा दिव्य वृक्षही मिळाला, आता मीच आहे या जगातील सर्वात शक्तिशाली स्त्री, जिच्याकडे भूत प्रेतांचीच नाही तर दैवी शक्तींचीही साथ आहे। हे ऐकताच गुरुजींचे शिष्य तिच्या दिशेने धावले, पण तिने गुहेबाहेर पडून ती काठी जमिनीवर एकदा जोरात आपटली। तसं गुहेची संपूर्ण जागा सादरून गेली। गुहेचं छत खाली गुरुजी आणि त्यांच्या शिष्यांवर कोसळलं। गुरुजींसकटच गुहेतील सगळे यात गंभीर जखमी झाले। कोण जिवंत होतं आणि कोण हे जग सोडून गेलं होतं काहीच कळत नव्हतं। तिथे सुकेशनी दिव्य वृक्षाजवळ पोहोचली होती।
ती जोरजोरात हसत होती. तिथे नयन, विशाल आणि मला याची जराही कल्पना नव्हती की एक भयानक संकट आमच्या येण्याची तिथे वाट पाहत बसलं होतं. पुढे नेमकं काय होणार होतं हे आमच्या नवीन प्रवासातच कळणार होतं. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.